गुड मॉर्निंग आणि आज मी बनवती आहे एक अजून व्लॉग आणि व्लॉगमध्ये काय असणार आहे तर आज आहे माझ्या एका लाडक्या मैत्रिणीचा वाढदिवस. आय मीन आज तिचा वाढदिवस नाही आहे पण आज आम्ही तिचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत कारण ती जाती आहे कुठेतरी दुसरीकडे शूटिंगला, हिमाचलला, खूप लांब जाती आहे. सो वी वोंट बी एबल टू सेलिब्रेट हर बर्थडे टुमॉरो, पण त्याऐवजी आम्ही आज तिचा बर्थडे करणार आहोत. आणि तिच्या बर्थडेला मी काय गिफ्ट देऊ, मला खूप मोठा प्रश्न पडला आहे. ॲक्च्युली आय एम थिंकिंग तिला माझ्या हातचं फिश खूप आवडतं, खूप म्हणजे खूप 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 आवडतं. आणि आय थिंक तिच्यासाठी फिश नेईन मी, फ्राय फिश. तिला सुरमई फ्राय खूप आवडते माझ्या हातची. सो आय एम थिंकिंग ऑफ यु नो तिच्यासाठी सुरमई फ्राय घेऊन जाते आणि तिला सरप्राईज करते. बाय द वे तिला फक्त सुरमई फ्राय बघून सरप्राईज होणार नाही आहे, ॲक्च्युली तिला मला बघूनही सरप्राईज होणार आहे. आणि सरप्राईज यासाठी की तिला माहितीच नाही आहे की आज आम्ही तिला सरप्राईज बर्थडे पार्टी देतो आहे आणि इट विल बी सो मच फन. मला पण तुम्हाला या सगळ्या गमती जमतीत सहभागी करून घ्यायचं आहे आणि दॅट्स द रिझन आय थॉट ऑफ मेकिंग दिस व्लॉग. तिच्यासाठी गिफ्ट तर सॉर्ट झालं, मी सुरमई फ्राय करणार आहे पटापट. तिच्यासाठी सुरमई फ्राय ऑर्डर नाही, ताजी ताजी सुरमई ऑर्डर करते. सो दॅट दुपारी मी तिच्यासाठी ती बनवीन आणि ती बनवत असताना ती मी तुम्हाला दाखवीन. सो भेटूया. अजून मी जस्ट झोपेत उठले, फ्रेश पण नाही झाले. सो मी पटापट फ्रेश होते आणि परत तुम्हाला भेटते. हाय बेबी. चला मी झाले फ्रेश आणि आता मी करते जेवण. जेवण बनवते. जेवणात मी काय बनवते? आज जेवणात आहे दाल तडका आणि दाल तडका मी बनवते. मस्त तडका मारला आहे डाळीला, लसणाची फोडणी. आज आहे दाल तडका आणि आहे कटुरल्यांची भाजी. कटुरल्यांची भाजी खूप औषधी आहे, खूप गुणकारी आहे आपल्या शरीरासाठी. सो मी आज बनवली कटुरल्याची भाजी आणि मस्त झाली कटुरली. सो आहे कटुरले, दाल तडका, आणि केले आहेत छान छान भाकरी. डाळीत मीठ टाकायचं चुकून विसरले. नेहमीप्रमाणे कटुरल्याच्या भाजीत मी घातलाय आता थोडासा धाण्यांचा कूट. आता घालूया थोडीशी कोथिंबीर. डाळीत पण घालूया थोडीशी कोथिंबीर. ओके, जेवण बनवून झालंय. आता मी पटापट क्लीन करणार आहे किचन आणि मग लागणार आहे फिश मॅरिनेट करायच्या तयारीला. हाय गाईज. सो मी ऍक्च्युली अर्जंटली घराबाहेर पडतीये बिकॉज काही कपडे मला अल्टर करायचे होते अर्जंटली आणि ते मला आत्ता 11th hour आठवलं. सो मी आता घराबाहेर पडली आहे आणि मी जवळपासच कुठेतरी एखादा टेलर शोधणार आहे माझ्या कपड्यांना ऑल्टरेशनसाठी. साक्षी, तू कुठेतरी फाइंड आउट केलं होतं ना कोणीतरी? प्लीज चेक या साईडला आहे की या साईडला आहे. सो ॲक्च्युली आम्ही काय करणार आहोत तर आत्ता आम्ही कपडे ऑल्टरेशनला देणार, ते त्याच्याकडे सोडणार आणि मग मी पटापट परत घरी पळणार आहे बिकॉज मी फिश मला मॅरिनेट करायची आहे. सकाळपासून आपलं फिश 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 आपण नाचतोय एवढं. आज तर मला शालूला एकदम खुश करून सोडायचं आहे. अरे हो, मी तुम्हाला सांगितलंच, ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितलंच नाही ना की माझ्या कुठल्या मैत्रिणीचा बर्थडे, तर माझ्या लाडक्या मैत्रिणीचा म्हणजे शाल्मली टोळेचा बर्थडे आज. आणि तिला बिलकुल माहिती नाही आहे, सरप्राईज आहे तिच्यासाठी. सो इट्स अ सरप्राईज पार्टी आणि मज्जा येणार आहे खूप. मी फिश बनवणार आहे आणि कशी बनवणार आहे ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे कारण तुमच्यापासून चोरून तर मी काही करणारच नाही आहे. ओके, सो टेलरकडे ऑलमोस्ट पोचत आलो आहे कारण साक्षीने खूप जवळचाच कोणीतरी टेलर पाहिला होता. मी आता हा मास्क तुमच्यासाठी जरा साईडला काढते हा, बिकॉज गाडीमध्ये फक्त मी आणि साक्षी दोघेच आहोत. सो असं लगेच म्हणू नका, टोमणे बिमणे मारू नका, अरे मास्क न लावता कुठे बाहेर चालली, तर कारमध्ये मी आहे आणि साक्षी आहे, बस आम्ही दोघेच आहोत.
सो आता मी करायला घेते शालमलीच्या सगळ्यात फेवरेट आणि इनफॅक्ट माझ्या पण खूप फेवरेट सुरमई फ्राय. सुरमई फ्रायसाठी मी हे जे वाटण घेतलंय ते आहे लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. सो हे सगळं हे बघा कुकिंग करता करता आपोआप माझा तो कुकिंग चॅनल मेगाज मॅजिक वाला मोड ऑन झाला. अरे असं कसं, एक सेकंड. तदा वेलकम बॅक टू मेगाज मॅजिक. आणि आज मी तुम्हाला ती रेसिपी दाखवतीये जी माझी खूप फेवरेट आहे आणि आज ज्या मुलीचा बर्थडे आहे तिचीही खूप फेवरेट आहे आणि ती म्हणजे सुरमई फ्राय. आणि सुरमई फ्राय करण्यासाठी मी घेतला आहे हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण याची पेस्ट. ही बघा याला म्हणतात हिरवं वाटण. आणि हे हिरवं जे वाटण आहे याच्यात मी घालणार आहे आता बघा काय काय घालते. मी यात घालते काश्मीरी लाल मिरची साधारण 2 टेबलस्पून, त्यानंतर माझ्या आवडीची हळद साधारण 2 टीस्पून, आणि मी घालणार याच्यात आमचा फेवरेट सीकेपी मसाला. सो सीकेपी मसाला इज हिअर. आणि सीकेपी मसाला मी घालते साधारण 2 चमचे. अँड हे जे मॅरिनेशन आहे त्याला आपण कालवूया. त्याच्यात घालूया मीठ, मीठ सवीनुसार. आणि आता घालूया यात कोकमाचं आगळ. ही वस्तू ज्याच्याशिवाय मी कधीच आमच्या गावाहून म्हणजे कोकणातला म्हणजे कोकणात गेल्यानंतर पावसला गेल्यानंतर मी याच्याशिवाय कधीच परत येत नाही. दरवेळेस फ्रेश फ्रेश स्टॉक तिकडनं घेऊन येत असते आणि ते म्हणजे कोकमाचं आगळ. थोडं कोकमाचं आगळ मी ही जी मस्त ताजी ताजी सुरमई घेतली त्याच्यामध्ये घालणार आहे. या आगळामुळे ना फिशला एकदम फिशी स्मेल येत नाही. मी थोडं कोकम आगळ त्याला हे असं लावून टाकते फिशला. प्लीज डोंट माइंड, ही कॅन अशीच असते आणि मी तिला दुसऱ्यात कशात साठवत नाही, याच्यातच साठवते कोकमाच्या आगळ्याला. माझं आगळ मी या फिशला असं छान लावून घेतलंय सगळीकडे. ओके सगळीकडे हे असं फिरवून घेते. फिशला जास्त मी छेडणार नाहीये, आगळ लावून तिला बाजूला ठेवलंय. सगळा मसाला मी मस्त आता कालवून घेते. फिशला हा मसाला असा एकत्र करून न लावता फिशवरच एक 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 सामग्री टाकत जातात आणि मग ती फिशला लावत जातात, चोळत जातात. पण त्याच्याने ना सगळा मसाला इव्हन लागत नाही, त्यामुळे आधी सगळं वाटण सगळं मसाला असा रेडी करा आणि मग एक एक फिश घ्या आणि त्याला लावत जा. आता आपण एक एक फिश घेऊया. आणि या घेते मी कसल्या मस्त ताज्या ताज्या आहेत. मसाला मस्त लपेटूया फटाफट. हाय स्पीड मध्ये काम करायला लागणार आहे कारण शालमली आता मला खरंच मारणार आहे शालमली पेक्षा बाकी सगळे फ्रेंड्स, कारण शालमलीला तर माहितीच नाहीये की मी येते पण बाकीच्या मात्र माहिती की मी येते आणि मला झालाय खूप 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 उशीर. ऍक्च्युली आता रस्त्यात ट्रॅफिक नाही मिळालं, खूप म्हणजे वाचली मी नाही तर मग काय करू. टुमॉरो शी इज लिव्हिंग टू हिमाचल फॉर द शूटिंग. आमची शाल खूप काम करते, खूप सारे सिरियल्स करते, तुमच्या सगळ्यांची आवडीची सिरियल स्टार प्रवाहची, रंग माझा वेगळा त्यात पण ती आहे. व्हेरी सॉरी मला कॅरेक्टर्सची नावं माहीत नाही पण जो कोणी मुख्य नायक आहे त्या मालिकेचा त्याची बहीण त्याचा रोल ती प्ले करते. त्यानंतर अजून बरंच काय काय आमची शालू खूप उत्तम ड्रेस डिझायनिंग करते, स्टायलिंग करते. सो अशा 6 सिरियल्स ती करते ज्याचे 6 च्या 6 सिरियल्सचे कपडे ती करते. मी त्याची नावं तुम्हाला ना आता मला आठवत नाही आहे पण मी तिला विचारून मी सांगेन, म्हणजे इथं 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 कुठेतरी लिहून देईल त्याच्या सिरियल्सची नावं. इनफॅक्ट तुम्ही जेव्हा तिला ब्लॉगमध्ये बघाल तेव्हा तुम्हालाच कळेल की मी कोणाबद्दल बोलते. ओके आपली फिश झाली आहे सगळी मॅरिनेट, मस्त मसाला लागलाय. आता मला खूप स्पीड मध्ये काम करावं लागणार आहे. बाय द टाइम पॅन गरम होत आहे तोपर्यंत मी काय करणार आहे, मी घेतलाय रवा. रवा घेते मी असा अंदाजेच घेते. ओके रवा घेतलाय. यात मी घालते राईस आटा. राईस आटा घातल्यामुळे काय होतं आपला फिश एकदम छान असा क्रिस्पी आणि क्रंची कळला जाईल. म्हणून मी घेणार याच्यात राईस आटा म्हणजे तांदळाचं पीठ. आपली फिश मस्त छान अशी कुरकुरीत व्हायला हवी. घाई साठा आता हे सगळं मी आवडत असणार नाहीये, हे मी आल्यावर आवडणार आहे कारण इतकी घाई झाली मला. आता याच्यात टाकते हळद थोडीशी, थोडस तिखट अगदी थोडस आणि मीठ, कारण आपलं जे कोटिंग आहे ना ते कोटिंग असं छान क्रिस्पी लागलं पाहिजे. मी थोडस मीठ घालते याला. डन,
मी दुसरीकडे दुसरा पॅन ठेवतीये म्हणून मी आता काय कुठून आणू दुसरं पॅन मोठ हेच घेते लोखंडी वाल एक नॉनस्टिक एक लोखंडी अशी दोन्ही याच्यावर माझी होऊन जाईल फिश मॅरिनेट करून घेऊया सॉरी मॅरिनेट केलेली फिश मस्त आहे कुकिंग लावूया हा आता मी तुम्हाला एक टेक्निक शिकवते माझी निंजा टेक्निक हा आहे लोखंडी पॅन आणि लोखंडी पॅनला नॉनस्टिक मध्ये कसं टर्न करायची याची टेक्निक इज त्या पॅनला भरपूर तापमान तेल घालून जेव्हा याचा धूर निघायला लागेल ना तेव्हा तो गॅस बंद करा आणि मग थोडं ते गार झालं की पुन्हा त्याला तापवा इट विल वर्क लाईक नॉनस्टिक आणि बरोबर नक्कीच्या लग्नाला 17-20 ना तसंच यावेळेला या चार मधलं तेल संपलंय ओके तेल आहे मी अशा करते तेल थोडं लोखंड करायची एक खासियत आहे एकदा का तो तापला की मग काय तो शांत इझिली होत नाही त्याच्यावर आपलं काम फटाफट होऊन जातं टेम्परेचर एकसारखं राहतं म्हणून माझा प्रेफरन्स असतो खूप लोखंडी तव्यासाठी सुरमईला मस्त लपेटूया या रव्यात अशी झाली पाहिजे आपली सुरमई सगळे कोंबडी यात चाट केल्या जाईल नेक्स्ट 15 मिनिटात आपण हे सगळं वांडव केलं पाहिजे नाही का बर्थडे पार्टी म्हणजे मला घरातच म्हणावं लागेल एकटी सोबतच नाही तर व्हिडिओ कॉल त्यांच्यासोबत आणि सगळ्यांसोबत मला खाली लागतो आपली फिश झाली आहे तळून आणि मी आता याला करते पॅक फिश पॅक करताना मी तिला बिलकुल एकावर एक करणार नाहीये ती जर एकावर एक पॅक केली तर सगळी सॉगी होईल आणि मला सॉगी फिश नाही आहे इथे तिकडे त्यांना छान क्रिस्पी फिश खाऊ घालायची आहे ओके गाईज ऑल सेट मी निघाले घरातनं साक्षी बाय आणि आदित्यने ऑलरेडी लिफ्ट बोलवली आहे आणि कार्ट सी इज कमिंग फॉर मी एक सेकंड मला मास्क लावायचा आहे मास्क पकड 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 असंच पकड ओके ओके सो मास्क इज ऑन आणि आता गाडी बसणार आहे माझ्याकडे एवढं सामान आहे हातामध्ये ॲक्च्युली की मला आदित्यची हेल्प घ्यावी लागते आदित्य इज कमिंग टू ड्रॉप मी टिल कार कारण माझ्याकडे हातात फिशचं सगळं थाळी वगैरे एव्हरीथिंग इज देअर उफ दमले मी आज खूप दमले मला ईशान शिल्पा सगळे चांगले बदडणार आहे बिकॉज वी वॉज सपोज टू रीच बाय 8:30 आणि मला झालाय खूप उशीर ओके सो आदित्यने मला हेल्प केली आहे आणि आता मी बसती आहे गाडीत थँक्यू इथे आणि आता इथं ठेवल्यावर काय दिसतंय गॉड नोज गाईज मला आता फोन बंद करावा लागणार आहे बिकॉज मला शालमलीच्या घरी पोहोचेपर्यंत आय विल नीड GPS बिकॉज तिने नुकतंच नवीन घर घेतलं आहे आणि ती तिकडे शिफ्ट झाली आहे सो मी थोडा वेळ फोन बंद करते पण मी तिकडे पोहोचल्याबरोबर लगेच कॅमेरा ऑन करणार आहे आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्सला तुम्हाला भेटवणार आहे ज्यांना ऍक्च्युली तुम्ही सगळे ऑलरेडी ओळखता ओके सो आता आपण शालमलीच्या घरी भेटूया बाय ओके गाईज सो मी पोहोचली आहे शालमलीच्या बिल्डिंगच्या खाली आणि आता मला शोधावं लागणार आहे की ती कुठे राहते बिकॉज तिने नुकतंच घर बदललं आहे आणि मला काही कळत नाही आहे की कुठून जाऊ काय करू बिल्डिंग नंबर 2 आहे तरी कुठे आपले ब्लॉगिंग करणं किती डिफिकल्ट आहे गाईज म्हणजे लोक म्हणतात की ब्लॉगिंग कर पण इट्स नॉट दॅट इझी कॅमेरा पकडा ड्राईव्ह करा GPS वरती रस्ता शोधा आपले कसं करतात मग गाडी गेली म्हणजे मला दिसतच नाही आणि बिल्डिंग पण शोधा मला दिसतच नाही कुठे ओ गॉड मी कुठे बंदीकडे जाते शोधत बिल्डिंग नंबर 2 किती आहे बिल्डिंग नंबर 2 कैसे जाए अच्छा ओ गॉड दिस इज सो डिफिकल्ट
बिल्डिंग नंबर टू कसं करणार आहे मी हे गाईज माझ्याकडनं ब्लॉगिंग करताना खूप चुका होत असतील, कॅमेरा अँगल प्रॉपर लागत असतील, कॅमेरा शेकिंग होत असेल, तर प्लीज 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 मला माफ करा कारण माझ्यासाठी ब्लॉगिंग करणं खूप नवीन प्रकार आहे. आय एम नॉट सो यूज टू ऑल इट बट आय ट्राय माय बेस्ट मेक शूट करण्याचं. हो येस फायनली एंट्रन्स सापडली आहे आणि मी ऑलमोस्ट पोहोचते. हाय हाय हाय, मला अजून आमचे काही फ्रेंड्स भेटले आहेत आणि आम्ही आता सगळे एकत्र जाणार आहोत. मी आता वॉचमॅन मी वॉचमॅनला उलटू बनवून गाडी पार्क केली आहे. मी चुक अगं मला वाटलं हिचा फ्लॅट नंबर 403 आहे आणि मी 403 म्हटलं तर तो म्हणाला अच्छा अच्छा चेअरमॅन मॅडम घे घर. आणि 403 मध्ये जर आता त्या चेअरमन आहे तर त्यांनी मला चेअरमनची पार्किंग दिली. पण असो म्हणजे चुकून का होईना पण माझा काहीतरी फायदा झाला. सो गाईज तुम्ही पण सरप्राईज आला आहात का? येस आम्ही ऍक्च्युली देऊन आलो सरप्राईज. ओके आता इथे मीच सरप्राईज झाले. ओके okay. दार उघडेल बच्चेकडले दार न उघडता आणि दुसरंच कोणीतरी उघडलाय. हे तुझं बर्थडे गिफ्ट आहे. काय घ्याय त्याचा बघ फिश आहे. हो तुझी आवडती सुरमई फ्राय किचन मध्ये ठेवले. माझ्या बाबतीत सगळंच ऑलवेज फिशी असतं सो मी फिशच घेऊन आले. आणि मला माहिती तिला कुठलाही केक खाण्यात म्हणजे फिश खाऊन तिला जो आनंद मिळेल तो केक खाऊन नाही मिळणार. सो चालू आजपासून मी तुला प्रॉमिस करते की तुझ्या प्रत्येक बर्थडेला मी तुला तुझ्या सगळ्या आवडीच्या फिश खाऊ घालणार. मी तुझ्या वॉचमॅनची फोटो पाहिले पण देवाला माहिती आहे फोटो बोलली आहे. मी 403 फ्लॅट सांगितलं आणि तिथे चेअरमॅनचा फ्लॅट आहे. तुला आदराने आलेले आहेत आणि मला वाटतं मीच एक लेट लचिव आहे पण ठीक आहे मी आले बट मी काहीतरी म्हणजे काहीतरी छोटासा आनंद घेणार आहे आपल्या शाळेसाठी. आणि शाळेचं घर किती घोड आहे. कोझी कोझी कीप स्माइलिंग चालू ऑलवेज लव यू. मी बाकीचं काही शूट करणार नाही. शालू मीठ बरोबर आहे. मीठ कसं आहे अगं मला नाही तिखट आहे जास्त काही. शालू थांबा फुंकर मारून नको शालू थांबा. आय खूप कष्टाने आहे पण आहे इथे पण आहे बघ. मी लवकर का तिला केक भरव. आपल्याला नाही खाऊ घातला तिने. आपल्या नंतर आलेल्या लोकांनी पहिले खाल्ला. जाऊ दे ग काय ते प्रेम आत्मा तळमळला ग म्हणजे मी तुला तरी कमीत कमी तुला तरी बघिने भरवलं अंकिनी भरवला. थँक्यू अंकी. हॅपी बर्थडे शालू. हॅपी बर्थडे शालू. शालू
तुझ्या वाटचं कर्तव्य व्यंगीने पार पाडलं बघ, आम्हाला भरवलं त्याने, त्याला दिसलं मला आणि स्वपूला वाईट वाटलं ते. सगळा व्हिडिओ गेला, तो सगळा बंद होता. आमच्या सालूचा हॅपी बर्थडे आणि आम्ही सगळे तिच्यासाठी खूप सारं प्रेम, खूप सारं सक्सेस, खूप सारे पैसे, खूप सारे डायमंड, ज्वेलरी, सगळं तिच्यासाठी मागतो. म्हणजे नुसतं सुख की ठीक आहे, ते नंतर पहिले खूप सारे पैसे येऊ दे, मंगला येऊ दे, गाडी येऊ दे, नको पाहिजे का तुला, मी रिव्हर्स करून मारू का? बरं. आणि त्याच्यात ते मिळेल आरामात, पण त्याच्या आधी ती उद्या चालली सोलो ट्रिपवर, तिची ट्रिप एकदम मस्त होऊ दे, मज्जा येऊ दे तिला. वी विश हर अ हॅपी सोलो ट्रिप. सो आता रात्रीचे ऑलमोस्ट वाजले एक, आणि मला आता साक्षीचा दोन वेळा फोन येऊन गेला आहे, आणि ती पण असते मी मम्मा केव्हा येशील. सो आता मी 10-15 मिनिट्समध्ये निघणार आहे. शिल्पा आता जेवती आहे आणि कोणाशी बोलतोय आपण मला कळलं हे, आपण माझ्या लाडक्या प्रेक्षकांशी बोलतोय. आणि स्वप्नाली तर आत्ता चालली आहे, त्यामुळे ती किती वेळाने निघणार आहे मला माहिती. मी सो सगळे निघणार आहे तेव्हाच मी निघणार आहे, कारण आमची अशी प्रथा आहे, आम्ही सगळे एक साथ घरी जातो. राजन काका आमच्याशिवाय जाऊ शकत नाही, कारण त्यांना एकट्यांना रस्ताच सापडणार नाही, त्यामुळे आम्हाला त्यांना घेऊनच जावं लागेल. आम्ही त्यांना घेऊनच जाऊ आमच्यासोबत, आम्ही कधीही त्यांना एकटं सोडत नाही. आणि आता जस्ट थोडंसं डिनर खाल्लं की आम्ही इकडनं कळती. आज हकलतील डायरेक्ट, हिमाचललाच राहावं लागेल मला. पण तरी मला दिसलं पण घरच होत. ओके, पार्टी इज ओव्हर आणि आता ऑलमोस्ट 1:30 वाजला रात्रीचा, आणि आता मी निघाले खरी. ओके गाईज, बॅक. आजचा दिवस थोडासा हेक्टिक होता, पण मज्जा आली, खूप 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 मस्त वाटलं. ऑलमोस्ट आजतात स्वप्नालीच्या लग्नानंतर आज आम्ही सगळेजण भेटलो शालमलीच्या बर्थडेला, आणि खूप मजा आली, खूप बरं वाटलं खरंच. मित्र हा आयुष्यातला सगळ्यात मोलाचा ठेवा असतो, आणि त्यांना भेटलं की कसं, त्यांच्यासोबत थोडा टाईम जरी स्पेंड केला तरी असं वाटतं की नाही यार, लाईफ में कुछ तो हॅपनिंग है, काहीतरी मस्त आहे आयुष्यात. सो मैत्री जपा गाईज, आयुष्यात मित्रांना जपा, आणि आनंदाचे कुठलेच क्षण असे सोडू नका की जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की अरे यार, या मोमेंटला जर मी माझ्या मित्रांसोबत असतो तर किती बरं झालं असतं. सो आयुष्य देणारा प्रत्येक क्षण जगा, आपल्या मित्रमैत्रिणींना घेऊन, त्यांच्यासोबत आपल्या माणसांना घेऊन, आणि असंच आयुष्याची मजा लुटा. सो आत्तासाठी साईन ऑफ करते, गुड नाईट, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज. सो गाईज, जर तुम्ही माझ्या मेघाधाडे या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज 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 डू सबस्क्राईब. माझी खूप इच्छा आहे तुम्हाला खूप चांगले चांगले व्लॉग्स दाखवण्याची, खूप चांगल्या चांगल्या रेसिपीज दाखवण्याची, आणि माझ्या आयुष्यातले येणारे सगळे चांगले वाईट क्षण मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहे, पण त्यासाठी मला हवी आहे तुमची साथ. सो प्लीज डू सबस्क्राईब टू माय चॅनल मेघा धाडे, आणि मला बघत रहा, मला तुमच्या प्रतिक्रिया सांगत रहा, मला थोडं मार्गदर्शन करा की मी अजून कसं बेटर करू शकते आपल्या या चॅनलला, तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल, कारण जे तुम्ही सांगाल तेच मी करणार. आपका हुकुम सर आखोपर. सो गुड नाईट गाईज, लव यू सो मच, आणि भेटू या पुढच्या व्लॉगमध्ये. लॉट्स ऑफ लव. Good night.